मित्रांनो नमस्कार, तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन घडामोडी या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा एका नवीन महत्त्वाच्या अपडेटसह स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने 3 ऑगस्ट 2023 रोजी एक शासन परिपत्रक निर्गमित केलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत आहे त्याप्रमाणे या शासन निर्णयानुसार पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकऱ्यांकरिता केलेल्या कार्याचे स्मरण व्हावे व राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा म्हणून यावर्षी 30 ऑगस्ट 2023 या नारळी पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा जन्मदिवस शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता ही देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल तर मग ही इन्फॉर्मेशन तुम्हाला असणे गरजेचे आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ बनवलेला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही कळेल की ह्या वर्षी 30 ऑगस्ट 2023 रोजी शेतकरी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. मित्रांनो, आपल्या नवीन घडामोडी या मराठी यूट्यूब चॅनलद्वारे कृषीविषयक, त्याचप्रमाणे बँकिंग विषयक, त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारचे नवनवीन शासन निर्णय, नवनवीन कल्याणकारी योजना आणि महत्त्वाच्या बाबींसंदर्भातील जे नियम आहे याबद्दलची अपडेटेड माहिती ही वेळोवेळी दिली जाते. त्यामुळे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप जर तुम्ही या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर मग ही सर्व इन्फॉर्मेशन अगदी फ्रीमध्ये मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे त्यावर देखील नक्की क्लिक करा. धन्यवाद मित्रांनो.